आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। कामगार सेनेत श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली असून याविषयी अधिक माहिती विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे। दत्तनगर येथील महाराष्ट्र कामगार सेनेत श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी गणेश मूर्तीची विधिवत पूजा महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष सरचिटणीस विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। घराघरात सार्वजनिक मंडळात आणि संपूर्ण शहरात व संपूर्ण गणेश भक्तांच्या पर्यंत झालेला आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रथमतः गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ सर्व कामगार बंधू भगिनी नागरिक बंधू भगिनी व सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो गणपतीच्या। त्याचबरोबर गणरायाला साकडे घालतो आम्ही की गेल्या 2 वर्ष आपण आपलं उत्सव करू शकलं नाही सार्वजनिक ठिकाणी, आणि या उत्सव करू न शकल्यामुळं अनेकांच्या जे उत्साहामध्ये निरसर आलं किंवा त्यांना या गणरायांचा सण न केला अशा प्रकारचे मनामध्ये बाधा निर्माण झाला, त्या सर्वांचा एकदा उत्साह वाढलेला आहे। आणि 2 वर्षानंतर आज गणराय अत्यंत जोमात जोरात आणि उत्साहात आणि हर्षोल्लासात सगळं लेझिम थापा विविध खेळ राष्ट्रीय खेळ त्या ठिकाणी करून वाद्य वाजून आगमन होत आहे आज। आणि महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय देखील आज गणरायाचं प्रतिष्ठापना माझ्या हस्ते व आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख शिवा ढोकळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे। गणरायाला एकच साकडं की देवा गणराया विघ्नहर्ता आपल्या या सोलापुरासह महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानात हे आलेलं संकट किंवा कुठल्याही प्रकारचं विघ्न आलेलं आहे ते सगळं दूर करून सर्वांना सुखी समाधानी ठेव, त्यातल्या त्यात गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सुखी समाधान ठेव अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करतो। यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी महाराज शिवा ढोकळे विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी गणेश मंता पप्पू शेख प्रशांत जक्का अक्षय नंदल गणेश मास्टर उपस्थित होते। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।